विनोद जाधव यांच्या बाहेर पडण्यानं आरपीआय आठवले गटाला मोठं खिंड अर्पडलंय. त्यांनी भारिप बहुजन महासंघात प्रवेश केल्यानं जिल्ह्यात भारिप बहुजन महासंघाची ताकद वाढणार आहे. विनोद जाधव शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत भारिप बहुजन महासंघात जाहीर प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या प्रवेशाचं भारिपचे भिवानंद काळे आणि शंकरराव काकडी यांनी स्वागत केलं. श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि नाशिक जिल्ह्याचे आदरणीय जिल्हा अध्यक्ष पवन भाऊ पवार समाजरक्षक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमचे सहकारी जे दलित चळवळीतील निफाड तालुकाच नव्हे तर पूर्व जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आहे झंझावत आहे ते आमचे विनोद भाऊ जाधव भारिपामध्ये आदरणीय बाळासाहेबांच्या अध्यक्षतेखाली अविनाश भाऊजी शिंदे मी स्वतः भिवानंद काळे ओम भाऊ पवार काकली साहेब असो वाघ साहेब असो दोंदेजी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विनोद भाऊने जाहीर प्रवेश सोय खुशीने स्वतःच्या खुशीने केलेला कोणाच्याही दबावाला बळीतंत्राला बळी न पडता भाऊंनी आंबेडकर घराण्याचं नेतृत्व मान्य केलेलं होतं मान्य केलेलं आहे आणि अजूनही ते स्वतःही सांगताय की मला आंबेडकर घराण्याचंच कारण एवढ्या वर्ष कोणाच्या चळवळीत काम केलं आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्र विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व जाती धर्माचा जनसमुदाय प्रवेश करीत आहे. आमचे विनोद भाऊ यांनी ही प्रवेश केला आहे. विनोद भाऊचं नेतृत्व एक खंबीर नेतृत्व हे निफाड तालुक्याला आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रवेश केल्यामुळे भारिपची ताकद निफाड तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि विनोद भाऊ ती ताकद वाढवतील अशी मी अपेक्षा बाळगतो. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास असून समाजाच्या खऱ्या रक्तासोबत आता जाणार आहोत असं विनोद जाधव म्हणाले. मी विनोद जाधव आठवले गटाचा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष होतो. आता मी आज सकाळी व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून माझा राजीनामा आठवले साहेबापर्यंत पोहोचवणार आहे आणि मी बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वावर भरोसा ठेवून भारिप या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मुंबई या ठिकाणी जाऊन कुठल्या प्रकारची माझी ती क्लिप व्हायरल झालेली असेल ती भावनेच्या भरात किंवा एडिट केलेली असेल त्याला न महत्त्व देता मी आजपासून माझं भारिपमध्ये काम चालू केलेलं आहे आणि मी भारिपमध्येच असणार आणि असंख्य कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत त्यांनासुद्धा घेऊन मी भारिपमध्ये चालणार. बाळासाहेबांचे हात मजबूत करायचे आम्हाला. इतके दिवस कुठं आम्ही होतो त्याची गरज नाही आम्हाला पण आता समाजाच्या खऱ्या रक्ताला साथ द्यायची आहे. आम्ही बाळासाहेबांसोबत राहू आणि आता कुठलाच गट आम्हाला चालणार नाही. विनोद जाधव यांच्याबाबत अयोग्य प्रकारची क्लिप व्हायरल करण्यात येऊन अपप्रचार करण्यात येत होता. याबाबत संबंधितांवर काही कारवाई करणार का विचारलं असता आता आपण फक्त पक्षाचं काम करण्याकडेच लक्ष देणार असल्याचंही जाधव म्हणाले. एडिट केलेली क्लिप असेल तिला महत्त्व न देता शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत राहणार आहे. ज्यांनी केली त्यांच्यावर काय कारवाई करणार नाही आता कारवाई करायची काम करायचं आम्हाला पक्षामध्ये भारतमध्ये. ओझर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेवेळी भारिप बहुजन महासंघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. रवींद्र जाधव दक्ष पोलीस न्यूज नाशिक.